काय आलं हे घे हा हेल्मेट ठेव अरे ठेव तुला अरे पुढे हवालदार आहे तो तुला ठेवून घेईल बरं आपला फेवरेट वडा बघायला जाऊया अरे परत मागे जावं लागेल तू कॉलेजला चल आधी बरं चल जाऊया हा हा बोल अगर आईने आपल्याला ओलांबा खायला दिला तर त्याला काय म्हणतील भारी आपूस आणि मी काय बोलतो रे तुका दिला तर काय कबीर का इंतजार नाही ग बघ मला नाही वाटत त्याला काही कळेल तूच बोलून टाक ए हाय बस ना हो गाईज ही माझी स्कूल फ्रेंड आहे आजच कॉलेज जॉईन केलं एवढ्या उशिरा हो ग घरचं शिफ्टिंग अँड ऑल माझे काय सिद्धी आहे अप्पू तुझा आयटम आला बघ आणि तो बघ त्याच्या आयटमला घेऊन आला अप्पूची सवय जब तक आकाश और कबीर साथ में है तब तक कबीर तुम्हारा कभी नहीं हो सकता ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे मी तोड़े काय या दोघांची फ्रेंडशिप मी तोडून दाखवली तर नॉट पॉसिबल आय बेट डोंट यू विल लूज 2 weeks फक्त 2 आठवड्यात या दोघांची फ्रेंडशिप ने तोडून दाखवली ना तर बघाच नाहीतर तू पार्टी देणार हा डन नाही ग भूक लागली यार तुझ्यामुळे काय खायला पण भेटलं नाही खाऊन आलो असतो काहीतरी अरे तू टेन्शन कशाला घेतोय तो बघ एसडी चल सोय झाली आपली चल हो आता रेग्युलर येईन हे काय आम्ही आल्यावर एवढे शांत अरे इतका रिस्पेक्ट नका देऊ आम्हाला भरून येत आम्हाला अरे एसडी तुझी संध्या कॅन्टीन मध्ये अरे आज तर फुल ट्रेडिशनल यार अरे जा लेक्चर बंक केले तिने तुला शोधत असेल जा लवकर लवकर जा लवकर जा अरे ऐक येताना 4 वडापाव ना आणतो चार नको 5 आण 5 आण अप्पू तुझी पार्टी अप्पू पार्टी देतस अरे वा मस्त हाय माय सेल्फ कबीर नाईस टू मीट यू मी निकिता मी ओमकार मी सिद्धेश शिवानी मी आकाश हाय हाय शिव 2 weeks हा चल गा हो चल अरे रुक 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 अरे बाबा रुक ओ माय डार्लिंग गिव मी अ लुक गुस्सा तेरा वल्ला वल्ला नखरे तेरे उफ 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 हाय हे हाय कबीर राईट ऑफकोर्स नाव पण विसरलीस नाही तसं काही नाही अप्पू कुठे एकटीच नाही ते उशिरा आहे बहुतेक पण तू कसं काय एकटाच तुझा फ्रेंड कुठे अगं येतोच त्याचीच वाट बघत होतो ओके ऍक्च्युली माझं तुझ्याकडे एक छोटंसं काम होतं होप यू डोंट माइंड बोल ना काय झालं मला ना लायब्ररीमधून एक बुक घ्यायचं होतं आणि माझं अजून कार्ड नाही आलंय तू घेऊन देशील का एवढंच ना का नाही आत्ताच जाऊ ना चल ओके अरे पण तुझा फ्रेंड तो येईल मी कॉल करतो त्याला शुअर या त्याला करतो मी कॉल आणि असं काय असेल ना तर प्लीज बिंदा सांगायचा माझा नंबर आहे ना नाही टाईप कर चल लवकर चल फ्रेंड असाच आहे का असंच म्हणजे असंच म्हणजे फ्लर्टी अँड ऑल तुझ्याशी फ्लर्ट केलं का त्याने नाही तसं नाही पण तो नेहमी टाइमपास करत असतो मला किती इरिटेट होतं माहितीये तो ते करू शकतो
ते तो करू शकत नाही. अरे टेन्शन नको घेऊ, मी बोलतो तुझ्याशी. ओके बेटर. यार अप्पो बस झालं ना आता. मला ना खूप चीट केल्यासारखं वाटतंय त्यांच्यासोबत. काही चीट वगैरे नाही ह्या लोकांना ना असंच हवं. मला माहिती आहे तू हे कबीरसाठी करतेस आणि म्हणून मी पण तुला हेल्प करत होते इतके दिवस. पण याने खरंच काही आउटपुट येणार आहे का? तू बघतेस ना त्यांचं काय चालू आहे. निकी तू मला सरळ सांग, तू करणारस की नाही? नो. ठीक आहे. हाय सॉरी सॉरी. काय किती उशीर? अरे कामात होते जरा. बरं बोल काय झालं. हाय सॉरी सॉरी जरा उशीर झाला. चल काय एवढा उशीर? अरे सॉरी जरा कामात होते. बरं बोल काय काम होतं? असं काही आहे का? काम असल्यावरच भेटलं पाहिजे. तसं नाही आहे काही. अगं तसं काही नाही आहे, मी जस्ट म्हटलं. आणि तसं पण कॉलेजला येऊन तुला भेटलं नाही ना की खूप इनकम्प्लीट वाटतं मला. म्हणजे मला तसं तुला भेटल्यापासूनच वाटत होत. अगं मला तर ना तू भेटल्यापासूनच तसं वाटतं. ओके काय झालं? इतक्या दिवसांनी आठवण झाली माझी अचानक. इतके दिवस अवॉइड करत होतास मला. हे वेट, आपण जरा डायरेक्ट पॉईंटवरच येऊयात का? हो मला पण जरा पॉईंटवरच बोलायचं आहे. बोल. हे बघ. काय काय दाखवणारेस? ऐकणारेस का जरा नीट? एका मुलीमुळे आपल्यात वाद नको. मला पण तेच म्हणायचं आहे. सो जरा दूर राह तिच्यापासून, तिला त्रास होतो. ओके माझ्यामुळे? चोराच्या उलट्या बोंबा. सोड जाऊ देत. हे बघ मला ती आवडते. काय तू सला फ्लर्ट करतोस तुझ्याशी आणि म्हणे आवडते? हे बघ ती टाइमपास करणाऱ्यातली मुलगी नाहीये आणि मी तुला हेच सांगायला बोलवलं होतं. सो जरा दूर राह तिच्यापासून. आमची चांगली फ्रेंडशिप आहे आणि मी तिला प्रपोज करणार. तुमची चांगली फ्रेंडशिप? तुमची? वा मी पण कधीतरी चांगला मित्र होतो ना मित्रा. आता मी अचानक फ्लर्ट करणार झालो एका मुलीसमोर. काय दिसत पण नाही ना तुला? हे बघ आपली फ्रेंडशिप आहे की नाही माहित नाही. तिचं तिला ठरू देत काय करायचं ते. निदान आपल्यात वाद नको. हो दॅट्स बेटर. आणि सॉरी जर मी जास्त काय बोललो असेल तर. अरे भाई. अरे मी काय बोलतो, उमीचा बर्थडे येतोय, आपण काहीतरी प्लॅन करूया का? तसं पण पार्टी अप्पूच देणार आहे ना. अप्पू कसली पार्टी देणार आहे? चल कसली पार्टी रे? अरे ऐकलं का, ते दोघं भांडत होते निकितावरून. येस. अरे यार काय मॅटर आहे नक्की? मला तर विश्वास बसत नाही की ते दोघं भांडू शकतात. सांगू का तुला? काय नको मध्ये पडूस. मला एक सांग, तुझी संध्या बरोबर सेटिंग लावून देते ना मी, है ना? मग जा आता निक. बघा नक्की. हा बघा संध्या बरोबर. ठीक आहे चल बाय. बाय. थँक्यू सो मच निकी, फायनली मी कबीर कडे जाऊ शकते आता.
यस थाम शिवानीला फोन करते. हाँ ए शिवानी हाय ए रिमाइंडर फॉर बेड. हाँ हाँ ठीक है तू आहेस कुठे पण भेटना मला. ओके ओके चालेल चालेल डन भेटू मग बाय. मी फ्री ना आता अप्पू. हो पण सॅटरडे पर्यंत त्यांना काहीच कळू नको दिवानी की प्लीज. चालेल चल थँक्स अगेन मी कबीरला भेटायला जाते बाय. तो कुठे केलाय मी त्याला मेसेज येईल का तो इथे. यार काय टाइमपास लावलाय कॉल कर पटकन त्याला. हा थांब करतो. तो बा आला बघ. तुमच्या आईचा घो माझाच बर्थडे आणि मलाच काय गाण्याला होता. अरे एवढं काय मत यात पार्टी तर आपूच देणार आहे ना. ठीक आहे देणार बघू. इतकं इझी नाही आहे ग त्यांची फ्रेंडशिप तोडणं. खूप चांगले फ्रेंड्स आहेत ते. आय नो पण सध्या तरी ते एकमेकांशी बोलतच नाही आहेत. आस निकी अरे कबीर मला एक सांग आकाश कुठे रे. वर बघ दिसतंय ना. भारी रे. तुला कसं नाही रे माहीत. नाही माहीत काय करू मग. दुसरं काय नाही का बोलायला. हे गाईज लीव इट या. हे बघ काय रे झाला का बर्थडे आणि तुम्ही एवढे शांत का. नाही रे तुझीच वाट बघत होतो केक काप. आईचा घो माझा बर्थडे की शोक सभा यार. तू थांब रे यांचा मॅटर सॉल्व दे आधी. कसला मॅटर कोणाचा. तुझा आणि कबीरचा बोलत नाहीयेत ना तुम्ही दोघं. हे सोड जाऊ देत मला नाही बोलायचं काही. ऑफकोर्स बोलणार का ठेवलंच नाही ना. आता ठेवलं नाहीये म्हणजे साले तू वाट लावली आपल्या फ्रेंडशिपची. मी हो तू. एका मुलीमुळे मला अवॉर्ड करायला लागलायस तू. हे बघ तू ना फ्लर्टिंग करत असतोस तुझ्यासोबत समजलं. फ्लर्ट तू करत असशील मी प्रेम करतो तिच्यावर. ओके प्रेम करतोस पण हे तिला विचारलंयस का आधी. हे बघ ती कोणावर प्रेम करते ते माहित नाही. हा पण तुझ्यावर तर नक्कीच नाही. तुला काय माहित रे दिवसभर एकत्र असतो आम्ही. हो दिवसभर आपण पण एकत्र असायचो विसरलास. आणि तू कसा विसरलास. आता तिला स्कूटीवर घेऊन फिरतो नेहमी. हो आणि तू आपला फेवरेट वडापाव खायला घेऊन गेलास तिला. आणि तू मला सोडून तिला फिल्मला घेऊन गेलास ते. एक मुलगी काली लगेच चेंज झालास ना. हा स्वतःचा चेंज बघ आधी समजलं का. स्वतः किती चेंज झालास ते बघ. सारखा तिच्या मागे मागे फिरत असतो जबरदस्ती. मागे तिलाच विचार मी भेटलं नाही की इनकम्प्लीट वाटत तिला. काय हे ती मला बोलली होती. मग मे बी तिला आपण दोघे आवडत असू. हा म्हणजे होऊ शकत असं. पण मी नाही सोडू शकत तिला. मी पण नाही. यावर एकच सोल्युशन आहे ज्यामुळे आपली फ्रेंडशिप पण टिकेल आणि हा प्रॉब्लेम पण सॉल्व होईल. काय बोल ना. ती आपली कॉमन गर्लफ्रेंड राहील. म्हणजे आपल्या दोघांमध्ये शेअर. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. काय चाललंय शेअर. काय शेअर मी काय वडापाव आहे तुमचा शेअर करताय. या अप्पूने बेट लावलेली तुमची फ्रेंडशिप तोडण्यासाठी म्हणून मी हे सगळं केलं. काय अप्पू काय फालतूगिरी आहे. म्हणजे आम्हाला मूर्ख बनवलं. अशी बेट लावतात का कुणी. आणि कोणाला काहीच वाटलं नाही का. आय लव्ह यू. अरे कोणी बोलणार आहे की नाही. आय लव्ह यू. मला आवडत होतास तू आणि हवा होतास म्हणून मी बेट लावली. आणि हे सगळं होऊन मी कसं काय तुला आय लव्ह यू टू बोलेन. अगं आय लव्ह यू टू आम्हाला आधीच माहीत होतं सगळं. हा आणि एका मुलीमुळे आमच्या तसे प्रॉब्लेम्स होतील
पॉसिबल नाही आहे. पण दोन मुलींमुळे होऊ शकतात. म्हणजे? अरे फ्लर्ट करता करता ॲक्सिडेंट झालाय मॅडमचा पण. आय लव्ह यू. अरे आईचा घो माझाच बर्थडे आणि मलाच कोण भाव देत नाही. तू बस रे, आय लव्ह यू सिद्ध्या. आय लव्ह यू यार हर. काय मग आवडलं ना? मग आता विसरू नका करायला लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट पण करा. एस डी तुझ्या आयटम मध्ये बघ. अरे ती साध्या माझी आयटम आहे.